नमस्कार, मी कौशल धर्मे आणि तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। तासगावात पडळकरांच्या एंट्रीला शिट्ट्या आणि हाळ्या। आज तासगावात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम सुरू असतानाच वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांची व्यासपीठावर एंट्री झाली आणि लोकांच्यात एकच जल्लोष झाला। सभेला उपस्थित असणाऱ्या लोकांनी उत्स्फूर्तपणे शिट्ट्या व हाळ्या दिल्या। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, आमदार सुमनताई पाटील, खानापूरचे आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील आदी नेते उपस्थित होते। आमदार विश्वजीत कदमांचे भाषण सुरू असतानाच गोपीचंद पडळकरांनी व्यासपीठावर एंट्री केली आणि उपस्थित जनसमुदायाने उत्स्फूर्तपणे टाळ्या आणि हाळ्या देत त्यांचे स्वागत केले। विश्वजीत कदम काय बोलतायत हेही काही क्षण कळले नाही, इतका मोठा हा गलका होता। सवार राष्ट्रवादीची व्यासपीठावर मातब्बर नेते असे असताना पडळकरांच्या एंट्रीला हाळ्या आणि टाळ्या वाजून लोकांनी दिलेल्या प्रतिसादाची चर्चा जोरात आहे। कुठलेही पद नसताना लोकांच्यात पडळकरांची असलेली क्रेज या निमित्ताने दिसून आली आणि त्याचीच चर्चा होते। धन्यवाद।